आएगा भारत पर, आएगा भारत पर ये राज जय संविधान अच्छा होने से कुछ नहीं होगा अगर इस देश को चलाने वाले सरकार अगर निकम्मी हो, इस संविधान को संभालने वाले अगर निकम्मे हो, तो संविधान कितना भी अच्छा हो संविधान बुरा साबित होगा। मेरे साथियों, मेरे बाबा साहब ने 340 विकलम, 341 विकलम, 340 विकलम माजा ओबीसी बांधवांसाठी लिहिली। त्या काळी माझे बाबा साहेब बोलायचे, अरे घ्या रे, अरे आरक्षण घ्या रे, मी आंबेडकर सांगतोय, अरे आरक्षण घ्या। पण तत्कालीन ओबीसी समाजाचे जे नेते होते ते गुर्मीमध्ये होते, आम्ही पाटीला आम्ही अमक्या, आम्हाला काय आरक्षणाची भीकीची गरज नाही। पण माझ्या बांधवांनो, आज बघा बाबासाहेबांचे शब्द आणि शब्द खरं होत आहेत। आज ओबीसी समाजाला आरक्षण मागावं लागत, आरक्षण मागाची पाळी आली नसती रे जर माझ्या बाबासाहेबांचं ऐकलं असतं। अरे तसंच मी माझ्या समाजाला सांगतोय, अरे संविधान वाचवा, संविधानाचे आर्टिकल वाचवा, नाही तर तुम्हाला भीकही कोणी देणार नाही। लक्षात ठेवा, क्योंकि सत्ता ऐसे निकम्मे लोगों के हाथ में आ गई है जिनको मानवतावाद से, बुद्धवाद से कुछ लेना देना नहीं। उन्हें हिटलरगिरी लाना है, उन्हें हुकुमशाही लाना है, फिर से उन्हें राजेशाही लाना है और इस देश को गुलाम करना है। इसलिए तो मेरा कहना है साथियों, तवज्जो के साथ सुनो, ऐसा नयाद भीम जी के, हम करते रहेगी अब जुल्म जालिमों के, हर किस ना सहे कि एहसान याद भीम जी के हम करते रहेंगे, कि एहसान याद हम भीम जी के करते रहेंगे, अब जुल्म जालिमों के हरगिज ना सहेंगे। अबे तुम चाहे हिंद कहो या कहो किसी आबू बाबू कीजे, अबे हम बाबा के बच्चे फकत जय भीम कहेंगे, हम बाबा के बच्चे फकत जय भीम। भीम की बदौलत भारत का बच्चा बच्चा पढ़ता है, मिटाने मनुवाद को नेक रास्ते, रात दिन चलता है। भीम की बदौलत भारत का बच्चा बच्चा पढ़ता है, इसकी बदौलत है। आम्ही शिकलो सवरलो कोणाची बोलता का आता का डोकसो फोडू तुमच्या सांगू हा। अरे इकडे भटा ब्राह्मणाच्या बाया वगैरे कशा तडा तडा बोलता, त्या एखाद्या गरोदर असल्या ना दादा, त्यांना कोणते डोळे लागते। मला जर मुलगा झाला तर मुख्यमंत्री होईल, मला जर मुलगी झाली तर कलेक्टर होईल, आमच्या बा तो त्या आम्हाला काय म्हणतो।
याच्यापेक्षा आर्धेले तर डोक्ष्यावरूनच जाईल ते घरी माय तो लय चिल्लावून राहिला होता पण पण काही समजलं नाही त्याचं समजण काय. अरे भीमाईच्या लेखी आहे तुम्ही, माता रमाईच्या लेखी आहे तुम्ही, सावित्रीच्या लेखी आहे तुम्ही. जरा स्वाभिमान बाळगा आणि शब्दाची कदर करा. कुणाची पुण्य आपले लेकर शिकत, कुणाची पुण्य. अरे दोन चार जणी बोलते पाक्षा तो कोणाची पुण्य आहे अस भिमकी बदलत भारत का बच्चा बच्चा पढ़ता है. मिटाने मनुवाद को नेक रास्ते पर दिन रात चलता है. अरे आए कोई भी नेता, कोई भी लीडर चुनकर लेके, ये भारत उसके मर्जी से नहीं मेरे भीम के संविधान से चलता है. ये भारत उसके मर्जी से नहीं मेरे भीम के संविधान से चलता है. आने तो कोई भी आए लेकिन आने वाले समय में हम लोगों को हमारी गलती सुधारना पड़ेगा. कैसे? अरे कोई हो हिटलर कोई डोक्यामध्ये मेंदू आहे माझी हे लाईन ऐकल्यानंतर त्यांना खरंच कळेल की किती बुद्धिवादी लोक आहेत. म्हणून रोक सकेना कोई तानाशाह, रोक सकेना कोई राज जय भीम.
गुलिस्तान रख देना मेरे जितने भी मोमिन भाई है तवज्जो के साथ में सुने, क्या अपील है? सजा के गुलशन को गुलिस्तान रख देना, सजा के गुलशन को गुलिस्तान रख देना, तुम अपने घर को जंगे मैदान लिख देना। अगर तुम्हारे घर में हुआ अगर बेटा पैदा तो उसका नाम टीपू सुल्तान रख देना। ये लंबा कर थोड़ा सा, भले आकड़ जमत नहीं, लंबा कर। कौन कौन जैबी वालों का राज लाना चाहता है दोनों हाथ ऊपर करके? आना बाबा साहेब जी सब बताए जाना हाथ वर तो केला नहीं तेरे लखो साले शिवा राणा मग एका जाता ना खाजा ना एका जाता जन्ना जन्ना एक हाथ है धनी धनी एक हाथ वर करा जन्ना जन्ना दोन हाथ है धनी धनी दोन हाथ वर तक माझ्या सोबत मनायचं आहे आएगा तालियों के साथ वन टू थ्री फोर आएगा मनल्या लोकाले काय म्हणा तुम्ही मंदातले आहे का या चर्र घाम निघून राहिला मला तरी दया नाही आहे तुम्हाला काय दादा जो घालो पहिले अक्षरशः लोक शब्दाने पेटून जायचे आता बोलता बोलता माणूस पेटून गेला तरी लोकायला खांब नाही फुटत अरे 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 ताल गती ना बोलो जय भी जय भी 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 आता अजून याच्यापेक्षा काय बोलू दोन चार जण असे असे करून राहिले ना बाकीचे तर बस अरे काय बोलतो शहर राजो मावल्यांनो यांच्या खांद्यावर तर तुमच्या खांद्यावर लई मोठी जिम्मेदारी आहे आता मनन कशी सारा कारभार तुमच्याच तर जवळ आहे आहे का नाही सारा कारभार तुमच्या जवळ आहे आता मना कसं भीम जयंती जर आली बुद्ध जयंती आली आणि माणूस जर थोडंसं विहाराच्या कामासाठी गेला वर्गणी मागायला गेला तर लगेच त्याची बायको हां तुम्हीच आहे का तुम्हाला जीवन पडलं का एवढं आपला तो लय आहे म्हणता का नाही अशा हा बाबा अशा म्हणते बो अरे बाबासाहेबा मागं जर रमाई माय माऊली जर उभी नसती तर बाबासाहेब बाबासाहेब कधी घडले नसते बाबासाहेबाला घडवणारी माझी माय माऊली रमाई आहे म्हणून तुम्हाला सुद्धा रमाईचा आदर्श घ्यावा लागेल म्हणून मला बोलू असं वाटते काय आएगा मैं भी बहुत पक्का हूँ मैं भी मनोज राजा जी का शागिर्द हूँ कच्चा आंडू पांडू टिप्पी डांडू नहीं जब तक पूरे लोग ताली बजा के नहीं गाएंगे मैं सामने नहीं बढ़ूंगा अरे आएगा आएगा भारत पर आएगा रोशन बोल आएगा भारत पर अरे आएगा भारत पर राज जय भीम
लगाम लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा। मालेवाड़ा वालों, ऐसा शेर दे रहा हूं कि लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा। जितने भी मेरे नौजवान भाई है सब लोग सुने कि लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा। और यह जय भीम का नारा संसद के टीले पर भी लगेगा। बड़ा साहब प्रामाणिक मैंने दे माजी, लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा और ये जय भीम का नारा संसद के टीले पर भी लगेगा। अबे घर के ऊपर जो लगाया है तूने झेंडा नीला, थोड़ी कोशिश तो कर संसद में भी लगेगा। इस भारत माँ की शान पे देश का संविधान हरे तिरंगा, देश का संविधान हरे तिरंगा, जो है नाज जय भीम वालों का, जो है नाज देश का संविधान, देश का संविधान और तिरंगा, जो है नाज जय भीम वालों का। लेकिन अभी भाई मैं तवज्जो चाहूंगा आपसे कि तू लीडर है बाड़ा साहिब, दादा प्रामाणिक मेहनत के लिए कि तू लीडर है लेकिन तेरा काम अच्छा नहीं लगता। तू लीडर है ए ए पुरानो ए ए ए बाबा, अरे ले मेहनत ही ना रहे बाबा आए गुण, अरे लाख रुपए ध्यान तो नहीं मेहनत रही उड़ रहे हम। कि तू लीडर है, तू लीडर है, हाँ तू लीडर है लेकिन तेरा काम अच्छा नहीं लगता। तू लीडर है लेकिन तेरा काम अच्छा नहीं लगता, जो हाथों में तेरे नीला निशा जो है वो अच्छा नहीं लगता। यहाँ पे अगर रुक जाऊ ना मैं तो जेबीएम वाले मेरे ऊपर खोल जाएंगे, क्या बोल के क्या बोला है विकास भाई, फतवा लगा देंगे कि क्या बोल रहा है, तेरे हाथों में जो है नीला निशा अच्छा नहीं लगता। कि तू लीडर है, तू लीडर है, तू लीडर है लेकिन तेरा काम अच्छा नहीं लगता। तू लीडर है लेकिन तेरा काम अच्छा नहीं लगता, जो तेरे हाथों में है वो नीला निशा अच्छा नहीं लगता। अरे तू मेरे समाज के वोटों की दलाली करता है, अरे तेरे मुंह से जय भीम का नारा अच्छा नहीं लगता। जय भीम का नारा अच्छा नहीं लगता। लेकिन ये माना कि लूटती है जमाने के रईसों को मगर पाक साई का कभी दावा नहीं करती। भैया शायर का बड़ा साहिब की, ये माना कि लूटती है जमाने के रईसों को। जी तो भाई तवज्जो चाहूंगा बड़े बाबू काका, तवज्जो चाहूंगा क्योंकि आप बड़े गुनीजन लोग हैं, सुनकार लोग हैं, इसलिए इतनी मेहनत चालू है। ये माना चाचा, ये माना कि लूटती है जमाने के रईसों को, ये माना, ये माना, ये माना कि लूटती है जमाने के रईसों को मगर पाक साई का कभी दावा नहीं करती।
ये माना कि लूटती है जमाने के रईसों को, मगर पाक साई का कभी दावा नहीं करती। अरे ए, मेरे काम के रहनुमा, अरे तुमसे अच्छी तो वेशा है जो अपना जिस्म बेचती है मगर समाज का सौदा नहीं करती। पहचान हमारी, हम जय भीम वालों की क्या पहचान है, क्या पहचान है? हमें बुद्ध ने शांति बताई और बाबा साहब ने हमें क्रांति सिखाई, इसलिए नीला निशा इसलिए भूलो ना भीमा कोरे गाव को, भूलो ना भीमा कोरे गाव को, इतिहास हमारे क्रांति का। भूलो ना भीमा कोरे गाव को, अबे 500 मारो ने कितनों को चित कर दिया। इसलिए तो मेरे उस्ताद लिखते हैं मनोज राजा जी कि लड़वैया ने जावे दीते, लड़वैया ने जावे दीते भगोड़ा ने जाऊ ने आरंभोरा ने साले ने गोटे मारले होते, छुपावार केला होता, नामर्दाची औलाद है साले हराम को, मर्दाची औलाद कभी छुपावार करत नहीं। अरे कारण इतिहास ही शोधून बघा आमच्या शौर्यदेची ख्याती आहे अशोक सम्राट
सिद्धनाथ महार अरे इतिहासी शोधून बघा आमच्या शौर्याची ख्याती आहे अबे तलवार भी घुसणार नाही अशी महाराजांची छाती आहे भगोड्यांनी जाऊ नये संधी साधू स्वार्थी बगड्यांनी जाऊ नये मनोज राजा खानदानी मर्दाच्या अवलादीने जावे अरे भीमा कोरे गावला हिजड्यांनी जाऊ नये तो विजय स्तंभ शूरवीरांचा आहे मनवादी भडव्यांचा नाही ये मेरे दोस्त विशाल कांबळे अहमदापुर से लिखते हैं एक 20-22 साल का लड़का है दादा लेकिन कोशिश देखिए क्या है तो विजय स्तंभ शूरवीरांचा आहे मनवादी भडव्यांचा नाही तो विजय स्तंभ शूरवीरांचा आहे मनवादी भडव्यांचा नाही कारण आमच्यावर छुपावार केला होता अरे आमचे लहान लेकर माय माऊल्यांची सुद्धा परवा केली नाही दगडफेक केली लाठी चार्ज केला अरे आमचे कितीतरी जीवे मारले गेले रक्त बंबाळची भूमी झाली माझ्या बांधवांनो म्हणून मला बोलावं असं वाटते की तो विजय स्तंभ शूरवीरांचा आहे मनवादी भडव्यांचा नाही अबे बदला घेतला आम्ही संभाजी राजाचा कोणत्या नेत्याचा नाही अबे आमच्यावर दगडफेक करणाऱ्या जातीवादी एक बोट्या अबे आम्हाले मिटवशील एवढी तू औकात आहे अरे क्रांति शांति का सबसे निराला क्रांति शांति अबे कैसा होगा रे तुम्हारा रे कैसा होगा रे बेटा क्रांति शांति का सगळ्यांनी म्हणायचं आहे आएगा राज जे भी मालूम जे म्हणणार नाही त्याचा तोंड एकोडं झाल्याशिवाय राहणार बाबासाहेबाचं खाता तर बाबासाहेबाचं गाल अशी का म्हणून आएगा भारत पर आएगा भारत पर राज जय माझ्या गुरुंनी आशीर्वाद दिला आमचे आदरणीय बाळासाहेब यांनी आशीर्वाद दिला कधी कधी असं वाटतं माझ्या बांधवांनो जिंकून खाटीवर मरण्यापेक्षा असं बाबासाहेबाचं गाणं गाता गाता मरावं याच्यापेक्षा मोठं मरण नाही और मरते दम तक गाऊंगा तो ऐसे ही गाऊंगा बुड्ढा हो जाऊंगा फिर भी ऐसे ही गाऊंगा झामल झुमल गाणं म्हणणार नाही बाबा साहेबाचं गाणं म्हणजे काही मनोरंजन नाही रे बाबा साहेबाचं गाणं म्हणजे काही
काही मनोरंजन नाही, बाबा साहेबांचं गाणं म्हणजे काय टाइमपास नाही। बाबा साहेब ज्याले कळला ना तर भल्या भल्याले सुधरत। आणि हे वास्तविकता आहे, जे साले हरामखोर बेईमान आहेत की नाही सत्र्या बापाचे त्याले बाबा साहेब पचत नाही। आजही बाबा साहेबाचं नाव घेतल्यावर किती लोकांच्या कपाळावर आटा येते हो, प्रश्न आहे माझा समाजाला, द्याव माझं उत्तर। बाबासाहेब फक्त कोणाचे? महाराजांचे, बौद्धांचे, बाकीचे याचे? अबे खाताना बाबासाहेबाच्या नावा आरक्षण हराम करू, घेताना स्कॉलरशिप, घेताना स्टायपन, हा महिला कल्याण, बाल कल्याण, एकात्मिक बाल विकास, फलाना थमको ढिचको, तुमच्या 33 कोटीने केला का रे ते? बाबासाहेबाने केलं, बाबासाहेबाचं खान, बाबासाहेबाचं गाव। कारण जे जे बाबासाहेबाला बैमान झाले कुत्र्याच्या मोतीने, हे उदाहरण आहे माझ्या बांधवांना। म्हणून बाबासाहेबाशी प्रामाणिक राहणं शिका, कारण भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका दादा। माझे गुरुवर्या मनोज राजा गोसावी यांच्यासाठी जोरदार टाळा असला पाहिजे। कारण भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका। माय माऊल्यांनो, तुमच्यासाठी 4 ओळी सादर देत करतोय मी। इतकं कधी कोणासमोर वाकत नाही, झुकत नाही, पण तुम्हाला एक भीक मागतो फक्त, एवढं मात्र करा। जाते जाते विकास राजा ये बात बोल के जाएगा कि इस माले गाँव में कोई गद्दार पैदा नहीं होगा। भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका। दादा आप आ जाओ, इधर आप आ जाओ। जोरदार टाळा उस्ताद मनोज राजा गोसावी यांच्यासाठी। काय कल्पना आहे या माणसाने? काही प्रॉपर्टी गमावली नाही। मनोज राजा गोसावी म्हणजे काही लखपत्याचा करोडपत्याचा पोरगा नाही, मुलगा नाही, एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्म आलेले माझे मनोज राजा। आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार काय असते, बाबासाहेबांची कवित्व कसं असालं, यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे। कारण भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका। त्याआधी मी सांगतो, हा विकास राजा याच MA क्लिअर झालेलं आहे, आणि तू PhD करण्याच्या पाठीवर आहे। आणि तुम्ही म्हणाल मग त्याचा गुरु किती शिकला, तर माय शिक्षण दुसरा वर्ग झालेला आहे। मला सांगतानीला आज वाटत नाही, माझे शिक्षण काही असं मी बदमाशकी सोडलेलं नाही। माझं शिक्षण मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस पॅंथरची चळवळ आली होती, तर मग मी लहानपणी गाणं म्हणायचो, लोक कौतुक करायचे, आणि तिकडे शिवसेना निघाली, मग शिवसेना अन्याय करायची समाजावर, मग त्याच्यावर उत्तर म्हणून राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथर काढलं। मग काय गावोगाव शिवसेना वर्सेस दलित पॅंथर, मग आपली लोक वस्ती कमी कुठे जाळल्या जायची, त्यावेळेस मग गावोगावी सभा व्हायच्या। आता काय झालं, माझं लोक कौतुक करायचे, मी बापाला एकटाच एकच बहीण, माझ्या बापाला वाटायचं की पोरगं शिकलं पाहिजे, पण मी काय करायचं। त्यावेळेस लोक बक्षीसही द्यायचे, किती 5, त्यावेळेस पैसे देत होते 5 पैसे, 10 पैसे, 4 आणि होते हे देत तर मुले असं वाटे मी लयच मोठा ऑफिसर झालो। सोडलं ना शिक्षण, गाण्याच्याच मागला, आजही गाण्याच्याच मागाव, पण माझा जो हा विकास राजा आहे हा MA शिकला, कारण बाबासाहेब म्हणे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हा शिकला आणि आता PhD करत आहे। एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ। म्हणून मी जे गातोय हे माझे शब्द नाही, हे यांचे शब्द आहे, जे मी उधार घेतलेले ते आपल्या मोर मांडतोय। बाळासाहेब भीमाशी बैमान झालेल्याशी सलगी ठेवू नका। अरे त्याचं फूल भी घेऊ नका, त्याला फूल भी देऊ नका। अरे बाबासाहेबांच्या चळवळीला बैमान झालेल्या घरात नाही आता मनोज राजा। अरे तिथली मुलगी भी मागू नका, तिथं मुलगी भी देऊ नका।